नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे जो व्हिडिओ काढला आहे तो रुबिक क्यूब कमीत कमी वेळात कसा सॉल्व करायचा तुम्ही जो पाहता आहे हा, याला रुबिक क्यूब म्हणतात. तर याला एकूण 6 फेसेस असतात, म्हणजे 6 बाजू असतात. 6 बाजू असल्यामुळे याला 6 कलर असतात, जसं की रेड, व्हाईट, ऑरेंज, येल्लो, ब्ल्यू आणि ग्रीन. तर याच्यात एक नेहमी लक्षात ठेवायचं की व्हाईट हा नेहमी येल्लोच्या ऑपोजिट असतो, तर रेड हा नेहमी ऑरेंजच्या ऑपोजिट असतो, ग्रीन हा नेहमी ब्ल्यूच्या ऑपोजिट असतो. तर हे झाले त्याच्या जॉमेट्रिकल शेपबद्दल. तर मग आता आपण पाहून घेऊया त्याच्या जे पीसेस आहेत त्याबद्दल. तर हा जो म्हणजे 3 सेंटर पीसेस, म्हणजे हा याला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 पीसेस असल्यामुळे त्याला 6 सेंटर पीसेस आहेत. हे जे पीस आहेत, हा जो मधला पीस आहे तो कधी हलत नाही, म्हणजे आपण वरच्याला हलवलं, बाजूच्याला हलवलं, सगळ्यांना हलवलं तरी पण ते काही हलत नाही. पाहिलं तर आपण पाहू शकतो की इथं हा जो ग्रीन आहे तो ग्रीन जागीच राहिला, रेड रेडच्या जागी राहिलाय, ब्ल्यू ब्ल्यूच्या जागी राहिलाय, ऑरेंज ऑरेंजच्या जागी राहिलाय, व्हाईट व्हाईटच्या जागी, येल्लो येल्लोच्या जागी. तर हे झाले त्याचे मिडल म्हणजे सेंटर पीसेस. तर आता हे जे 3 सेंटर पीसेस मिळून एक मधला हा जो कॉर्नर पीस आहे हा बनतो. नेहमी लक्षात ठेवायचं की सेंटर पीसला फक्त एकच कलर असतो, जो त्याचा मेन पॉईंट असतो त्या कलरचा. इथे आपण पाहू शकतो की याला एकच कलर आहे ऑरेंज. तर कॉर्नर पीस असं नसतं, कॉर्नर पीसला एकूण 3 कलरनी बनलेला असतो. तर त्यामध्ये हा जो त्याच्यावरचा जो सेंटर पीस आहे त्याच्यात एक कलर असतो, बाजूच्या ज्या आणि राईट हँड साईडला एक. म्हणजे आता इथे पाहू शकतो की व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन, व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन ह्या 3 कलरने हा सेंटर कॉर्नर पीस बनलेला आहे. तर असे एकूण याला या पूर्ण क्यूबला 8 कॉर्नर पीस असतात. 1, 2, 3, 4 जसे ह्या इथे 4 आहेत तसंच इथे खाली पण 4 आहेत. 1, 2, 3 व 4 हे 8 एकूण कॉर्नर पीस असतात. हे झाले कॉर्नर पीसबद्दल. आपले मिडल पीस म्हणजे सेंटर पीस झालेत, कॉर्नर पीस झालेत. आता राहिला हा जो एज आहे, म्हणजे मिडल पीस म्हणू शकतो. 2 कॉर्नर पीसला हा एक कॉर्नर पीस आणि हा एक कॉर्नर पीस, या 2 कॉर्नर पीसमधला हा जो मधला पीस आहे याला मिडल पीस म्हणतात किंवा एज म्हणतात. तर एज नेहमी 2 कलरने बनलेली असते, जसं की ते आपण पाहू शकतो की याच्यात फक्त व्हाईट आणि रेड आहे. तर आता हे झाले मिडल पीस, कॉर्नर पीस व सेंटर किंवा सेंटर पीस. ह्या 3 जे मुद्दे आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचे, कारण याच्यामध्ये आपण गोंधळ करता कामा नये, नाही तर पुढे पुढे आपला क्यूब सॉल्व होता होत पूर्ण बिघडू शकतो. तर हे झाले त्याचे पीसेसबद्दलची माहिती. आता याच्या लेअरची माहिती घेऊया. आपण जी मेथड वापरणार आहोत ती लेअर बाय लेअर मेथड आहे क्यूब सॉल्व करण्याची. तर याच्या लेअर सांगतो तुम्हाला. ही जी तुम्ही पूर्ण लेअर पाहताय व्हाईट, ही जी म्हणजे वरचं सरफेस हा व्हाईट नाही, म्हणजे ही लेअर पूर्ण झाली ही फर्स्ट लेअर. त्यानंतर ही जी मधली असती, ही जी पाहू शकता तुम्ही, ही झाली मिडल लेअर किंवा सेकंड लेअर. आणि ही सगळ्यात शेवटची ही खालची, म्हणजे व्हाईटच्या ऑपोजिटचा कलर येल्लो, येल्लोची लेअर झाली ही थर्ड लेअर. तर आपण ह्याच लेअर बाय लेअर, म्हणजे पहिल्यांदा ही लेअर सोडवणार, त्यानंतर ही लेअर सोडवणार व त्यानंतर ही लेअर सोडवणार, असे 3 लेअर सोडून आपण हा क्यूब बनवणार. तर आता क्यूब बद्दलची माहिती झाली. आता आपण त्याच्या बेसिक स्टेप्स जाणून घेऊया. ह्या स्टेप्स तुमच्या अल्गोरिदम मध्ये असणार व अल्गोरिदम मुळे तुमचा क्यूब पूर्ण बनणार. तर मग आता बेसिक स्टेप्स सांगतो. तुम्ही क्यूब असा पकडा, काही जण क्यूब असा पकडतात, तर ही चुकीची मेथड आहे. यामुळे तुमचं जम्बलिंग सुद्धा होऊ शकतं किंवा तुमचा क्यूब पूर्णपणे खराब होऊ शकतो. तर क्यूब पकडताना नेहमी जे तुमचे एज असेल इथे एक बोट असलं पाहिजे व याच्या अपोजिटची जी एज आहे किंवा मिडल पीस आहे तिथे एक बोट असलं पाहिजे. सेम इथे इथे का असलं पाहिजे व इथे का असलं पाहिजे, असं पकडून तुम्हाला क्यूब हँडल करायचा आहे. तर पहिल्यांदा पहिली स्टेप असणार तुमच्या क्यूब सोडवण्याची की तुमचा जो राईट हँड साईड आहे, म्हणजे हा सेंटर पीस आहे, त्याची राईट साईड म्हणजे आर, याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आर म्हणजे क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने, आर प्राईम किंवा आर डॅश म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज आर प्राईम
आणि तिथे सुद्धा याच्या लेफ्ट हँड साईडला एल म्हणजे क्लॉकवाईज, एल प्राईम किंवा एल डॅश म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तुम्ही इथे पाहू शकता की यांचा डिफरन्स आहे खूप. तुम्ही ज्यावेळेस आर घेता क्लॉकवाईज त्यावेळेस तुमचा एल क्लॉकवाईज कुठे येतो तर खाली येतो तो. तर यामध्ये खूप जणांचं जमलिंग होऊ शकतं, तर हे खूप काळजीपूर्वक पहा, याचा सरावसुद्धा तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर हे झालं तुमचं राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड आर प्राईम अँटी क्लॉकवाईज, एल प्राईम अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तुमचं हे खाली आलं हे वरती गेलं, हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड झाली. आता तुमची अप्पर म्हणजे जी अपवर जी डायरेक्शन आहे म्हणजे किंवा अपवर जी फेस आहे तुमचा, ही झाली अप्पर लेअर म्हणजे किंवा फर्स्ट लेअर म्हणू शकता तुम्ही तिला. तर मग आता यू, सिंपल यू म्हणजे क्लॉकवाईज आणि यू प्राईम म्हणजे अँटी क्लॉकवाईज. हे झालं यू म्हणजे अप्परचं, सेम त्याच्या अपोजिटचं डाउनवर्ड. जसं तुम्ही इथं यू म्हणजे क्लॉकवाईज, तर डी म्हणजे अँटी क्लॉकवाईज, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचा यू प्राईम किंवा यू डॅश म्हणजे अँटी क्लॉकवाईज, तर तुमचा डी किंवा नाही सॉरी डी वन किंवा डी डॅश तर हा क्लॉकवाईज. लक्षात आलं तुम्हाला की अप्पर यू क्लॉकवाईज, डी अँटी क्लॉकवाईज, हे तुमचं उजवीकडून डावीकडे गेलं आणि हे डावीकडून उजवीकडे गेलं. तर असंच मग आता यू प्राईम अँटी क्लॉकवाईज, डी प्राईम क्लॉकवाईज, हे समजलं. परत आपण एकदा पाहूया आर क्लॉकवाईज, आर प्राईम अँटी क्लॉकवाईज, एल क्लॉकवाईज, एल प्राईम अँटी क्लॉकवाईज, यू क्लॉकवाईज, यू प्राईम अँटी क्लॉकवाईज, डी अँटी क्लॉकवाईज, डी प्राईम क्लॉकवाईज. हे झालं तुमचं अप्पर राईट साईड, लेफ्ट साईड, डाऊन साईड. आता राहिलं फर्स्ट फ्रंट लेअर, तुमचा जो तुमचा पुढचा म्हणजे तुमच्या फेस समोर जो कलर आहे, ही जी लेअर होती किंवा हा ह्या कलरची लेअर, तर ही लेअर म्हणजे तुमची फ्रंट साईड. तर मग आता नुसता एफ म्हणजे क्लॉकवाईज, एफ प्राईम किंवा एफ डॅश म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तर कधी कधी तुमच्या अल्गोरिदममध्ये असं येऊ शकतं की यू टू, मग यू टूला काय करणं जमली होऊ शकतो, तर यू टू म्हणजेच यू क्लॉकवाईज दोनदा फिरवायचा, हा एक आणि हा दोन. यू टू प्राईम किंवा यू टू डॅश म्हणजे अँटी क्लॉकवाईज दोनदा फिरवायचा आहे यू. समजलं? हे पुढं तुम्हाला सरावाने लक्षात येऊन जाईल, कारण हे पुढं खूप महत्त्वाचं असणार आहे. आता आपण क्यूबबद्दल तुम्हाला सगळं माहीत झालेलं असेल, तर आता आपण पूर्ण क्यूब स्क्रॅम्बल करूया.